अमरनाथ शहर को पूर्व पश्चिम से जोड़ने वाला रेलवे और स्काईवॉक उड़ान पुल खस्ता हाल में आ गया है। फुटपाथ की लादियां उखड़ गई है, जिसके चलते ब्रिज पर से आने जाने वालों को काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस कारणवश अमरनाथ नगर परिषद द्वारा दोनों पुल की मरम्मत की जाए, ऐसी मांग भूमिपुत्र पार्टी के अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मोटे ने की है। 20 तारीख के दिन उपरोक्त पार्टी की ओर से नगर परिषद के मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत छेड़के को एक निवेदन दिया गया है। इस मौके पर पार्टी के अध्यक्ष चंद्रकांत मोटे के अलावा प्रदेश युति अध्यक्षा ऐश्वर्या मोटे महामुनकर, अम्बरनाथ शहर अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष सिकंदर सैयद, अम्बरनाथ शहर अध्यक्ष अकबर खान इत्यादि उपस्थित थे। अम्बरनाथ नगर परिषद मुख्य अधिकारी को दिए निवेदन में मोटे ने कहा है कि इस पुल की लादियां उखड़ गई है, बारिश का पानी पुल पर जमा हो रहा है और तो और स्काई वॉक पुल पर भी यही हाल है। गर्दुल्ले तथा प्रेमी ओगोल का जमावड़ा लगा रहता है, इसका भी प्रबंध नगर परिषद द्वारा किया जाए। मोटे का कहना है कि अमरनाथ की लोकसंख्या 4 लाख है, इसलिए इस स्काई वॉक और रेलवे ब्रिज पर 24 घंटे लोगों का आना जाना लगा रहता है। काय पत्र दिले तुम्ही आज? अमरनाथ पूर्व पश्चिम यांना जोडणारा रेल्वे पुल जो पाचारी है त्या पुलावर जे लाद्या आहेत त्या लाद्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत आणि तुटलेल्या लाद्या असल्यामुळं जे रोज पुलावरून ये जा करणारे नागरिक आहेत आणि कामगार वर्ग आहे जो रेल्वेमधून कामाला जातो अशा लोकांना त्या तुटलेल्या लाद्यापासून भरपूर प्रमाणात त्रास होत आहेत आणि काही नागरिक त्या लाद्यावरून घसरून त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे। तसेच स्कायवॉकवरती गर्दुले बसतात, तसेच जे मुलं मुली बसतात त्या आणि त्या स्कायवॉकवरती खाडीचे साम्राज्य पसरलेलं आहे, त्यामुळं त्या स्कायवॉकवरती एक नगर परिषदने एक कर्मचारी ठेवावं जेणेकरून ते कचरा होणार नाही व ते मुलं मुली बसणार नाही व गर्दुले बसणार नाही। आणि ह्या संदर्भामध्ये आज मी भूमिपुत्र पार्टीतर्फे मी व माझे काय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अंबरनाथ नगर परिषदला एक निवेदन दिलं आहे की पूर्व पश्चिमला जो जोडणारा रेल्वे पूल आहे त्या पुलावर लादा आहेत त्या लादा ताबडतोब बसवण्यात यावा, तसेच स्काय वॉकवरती ज्या लादा आहेत तुटलेल्या त्या ताबडतोब बसवण्यात याव्या व तिथे एक कर्मचारी नेमण्यात यावा जेणेकरून ते त्या स्काय वॉकवरती घाणीचे साम्राज्य पसरणार नाही व जे मुलं मुली बसतात ते बसणार नाहीत, तसेच जे गर्दुले बसतात ते बसणार नाही। ह्या संदर्भामध्ये आम्ही नगर परिषदेचे मुख्य अतिरिक्त मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांना निवेदन दिलं आहे की ताबडतोब लादा बसवण्यात याव्या, अन्यथा भूमिपुत्र पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल।